राज्य सरकारने जी कर्जमाफी दिली ती तकलादू आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. मुळात राज्यातील सर्व पिके नष्ट झाली असताना पिकच अस्तित्वात नाही, त्याची थकबाकी कशी असणार असा सवाल करत सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे. जोपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे, असा इशारा शेतकरी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिला. कधी नव्हे एवढा संकटात सापडलेला शेतकरी. तर मागचं वर्ष तर पूर्ण नैसर्गिक आपत्तीतच गेलं. महाराष्ट्रामध्ये एकही शेतकरी असा नाही की ज्याला निसर्गाचा तडाखा बसला नाही, आणि एकही पीक असं नाही की त्याला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना आज आधाराची गरज आहे. कोकणामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, आणि आज कोकणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे इतके वाईट अवस्था झाली आहे, त्याच्या आश्वासाला पाहायला वेळ नाही. आंबा उत्पादकांची तीच समस्या आहे. मला वाटतं की आता आंब्याला सीझन सुद्धा लांबायला लागलेला आहे, आणि तोपर्यंत आपली की जे आंबे महाराष्ट्रात यायला लागले. सगळ्या प्रकारच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. मग आणि आपण जे सरकारनं कर्जमाफी जाहीर केली नागपूर अधिवेशनामध्ये, ती अत्यंत तकलादू आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणारी अशीच कर्जमाफी आहे. आणि म्हणून मी गप्प बसणार नाही. मी महाराष्ट्र गुंजून करेन. शेतकरी रस्त्यावर आहे, तर त्याचा सातबारा शेतकऱ्या सरकारला कोडा करायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.